मित्रांनो, 10वी पास झालेल्या मुलामुलींना फ्री मध्ये इथे टॅबलेट वाटप केले जाणार आहेत आणि हे टॅबलेट महाज्योती मार्फत दिले जाणार आहेत। याच्यासाठी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म सुरू झालेले आहेत आणि आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत या फ्री टॅबलेट योजनेसाठी पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे काय आहेत, नियम अटी काय आहेत, कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी येते अर्ज करू शकता, टॅबलेट फॉर्म भरल्यानंतर कधी मिळणार आहेत, फॉर्म भरल्यानंतरची पुढची प्रोसेस काय राहणार आहे आणि मोबाईलमधून या फ्री टॅबलेट योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा, अशी ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन योजना आणि सर्व प्रकारचे भरती फॉर्म मोबाईलमधून कसे भरायचे मी ते शिकवत असतो। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर येथे स्क्रीनवरती पाहू शकता मी फ्री टॅबलेट योजनेची महाज्योती मार्फत आलेली जाहिरातीची पीडीएफ ओपन केलेली आहे। ही अधिकृत पीडीएफ आहे आणि या पीडीएफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे। याच्यात दिलेल्या माहितीनुसार हे फ्री टॅबलेट तुम्हाला का वाटप केले जाणार आहे हे आधी समजून घ्या। जे 10वी पास झालेले मुलं मुली आहेत यांना एमएसटी, सीईटी, जेईई आणि नीटचा अभ्यास करण्यासाठी ट्रेनिंग दिली जाणार आहे, तीही फ्रीमध्ये आणि त्यासाठी हे टॅबलेट वाटप केले जाणार आहेत। तर येथे आपण सविस्तर माहिती पाहूया। तर महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी कॅटेगरी विद्यार्थी तसेच भटक्या जाती विमुक्त जमाती म्हणजेच व्हीजे एनटी आणि एनटी कॅटेगरीचे विद्यार्थी तसेच विशेष मागास प्रवर्गातील म्हणजेच एसबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी यांच्याकडून एमएसटी, सीईटी, जेईई आणि नीट 2025 करिता पूर्व प्रशिक्षण म्हणजेच ट्रेनिंगसाठी येथे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। म्हणजेच येथे फक्त ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी मधल्या सर्व सब कॅटेगरी आणि एसबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज करू शकता। यांना फ्रीमध्ये टॅबलेट दिले जाणार आहेत। यासाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि दररोज 6 GB डाटा येथे वाटप केला जाणार आहे, म्हणजेच तुम्हाला दिला जाणार आहे। तर या योजनेसाठी आता पात्रता काय आहे, विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे। त्यानंतर विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती म्हणजेच व्हीजे, एनटी किंवा एनटी कॅटेगरीचा असावा किंवा एसबीसी कॅटेगरीचा असावा, एवढेच विद्यार्थी येथे अर्ज करू शकता आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। तसेच सर्वच विद्यार्थी येथे 10वी पास झालेले अर्ज करू शकतील असं नाहीये। जे मुलं मुली 2023 मध्ये 10वी उत्तीर्ण झाले आहेत म्हणजे 10वी पास झाले आहेत तेच येथे अर्ज करू शकता। तुम्ही 10वी पास झाल्यानंतर तुम्ही 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलेलं असावं तरच तुम्ही येथे अर्ज करू शकता आणि अर्ज करत असताना तुम्ही 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलेलं आहे याचा पुरावा म्हणून तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट आणि ऍडमिशन घेतल्याची पावती येथे सादर करावी लागेल, अपलोड करावी लागेल, सोबतच 10वीचं मार्कशीट तुम्हाला इथे जोडावं लागणार आहे। आता आवश्यक कागदपत्र कोणकोणतं आहे ते पाहूया। तर 10वीचं मार्कशीट, त्यानंतर 11वी सायन्सला ऍडमिशन घेतल्याची ऍडमिशन पावती व बोनाफाईड सर्टिफिकेट, त्याचबरोबर आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि वैध नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे, हे तुम्हाला लागेलच। आता अर्ज कसा करायचा याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे शेवटी या व्हिडिओच्या शेवटी। तर आता अटी व शर्ती येथे देण्यात आलेल्या आहेत। अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे आणि हे फॉर्म मागच्या महिन्यात पण सुरू झालेले होते, 2 महिन्यापूर्वीपासून हे फॉर्म सुरू झालेले होते आणि याची डेट संपलेली होती, परंतु महाज्योतीच्या अशा निदर्शनात आलं की खूप मुलांनी येथे फॉर्म भरलेले नाहीत, त्यामुळे याची मुदतवाढ करण्यात आलेली होती आणि आता मुदतवाढ झाल्यानंतर याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे। तुम्ही येथे पोस्टाने फॉर्म पाठवू शकत नाही, ईमेलद्वारे फॉर्म पाठवू शकत नाही, तुम्हाला फक्त ऑनलाईनच अर्ज करावा लागेल। जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ करणे, अर्ज नकारणे, स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार महाज्योतीकडे राखीव आहेत। तर अर्ज भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर येथे संपर्क क्रमांक दिलेला आहे आणि ईमेल आय डी दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही येथे कॉन्टॅक्ट करू शकता। तर या होत्या नियम व अटी आणि शर्ती। आता येथे मोबाईलमधून फॉर्म कसा भरायचा ते पाहूया। याच्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये युट्यूब तुम्ही ओपन करायचंय। यूट्यूब ओपन झाल्यानंतर त्याच्या सर्च बारमध्ये कम्प्युटर वर्क सेंटर असं तुम्ही सर्च करायचं आहे।
सर्च केल्यानंतर येथे लोगो वरती क्लिक करायचा आहे। तुम्ही अजून आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले असेल तर सबस्क्राइब बटणावर क्लिक करून येथे ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण महत्त्वाचे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। त्यानंतर इथे व्हिडिओ नावाचा टॅब दिसेल, तुम्हाला मोबाईलमध्ये तुम्ही चेक करत असाल तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्हाला 5 किंवा 6 नंबरला हा व्हिडिओ पाहायला मिळून जाईल। स्क्रीनवरती पाहू शकता 10वी पास विद्यार्थ्यांसाठी फ्री टॅबलेट योजना, मोबाईलमधून फॉर्म भरा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या फ्री टॅबलेट योजनेचा फॉर्म मोबाईलमधूनच भरू शकता। याच्यात सरळ आणि सोप्या भाषेत फॉर्म कसा भरायचा त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। आता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, फॉर्म भरल्यानंतर महाज्योती मार्फत या फ्री टॅबलेट योजनेबद्दलची जर का काही अपडेट आली तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवणार आहे। म्हणजेच फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे त्याबद्दल ज्या काही अपडेट येतील तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवणार आहे। त्यामुळे तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तसेच आता हे टॅबलेट तुम्हाला कधी मिळणार आहेत, हे टॅबलेट तुम्हाला तुम्ही आता 2023 10वीची परीक्षा दिली आणि तुम्ही आता 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं असेल तर 11वी सायन्स झाल्यानंतर तुम्हाला MST CET JEE आणि NEET अभ्यास हा 12वीला करावा लागेल। तर 12वीमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला हे टॅबलेट दिले जाणार आहेत आणि हा फॉर्म भरत असताना कोणत्याही प्रकारची तुम्हाला फी लागणार नाही, त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे। कारण खूप मुलं मुली येथे विचार करतात की आम्ही आता फॉर्म भरतोय आणि 12वीत गेल्यानंतर आम्हाला हे टॅबलेट मिळणार आहेत, कारण फ्रीमध्ये फॉर्म भरायचा आहे आणि फ्रीमध्ये टॅबलेट तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही येथे वेट करू शकता। तसेच तुम्ही 12वीला गेल्यानंतर हे तुम्हाला टॅबलेट वाटप केले जातील, MST CET JEE नेटचा अभ्यास करण्यासाठी हे टॅबलेट तुम्हाला दिले जातील आणि दररोज 6 GB डाटा हा तुम्हाला दिला जाणार आहे। टॅबलेट केव्हा वाटप केले जातील, तसेच फॉर्म भरल्यानंतर पुढे काय करायचं आहे याबद्दलची जर का काही अपडेट आली तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने आपल्या यूट्यूब चॅनलवरती कळवणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या अजून काही शंका असतील तर कमेंट्स करा, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा येथे या फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेऊ शकतील। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।